नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा आवडता अँकर सिंगर गणेश कुडकर आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या आमच्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार 22 सप्टेंबर 2023 आणि गणपती बाप्पाचा आज चौथा दिवस आहे, परंतु आमच्या कार्यक्रमाचा हा तिसरा दिवस आहे। तर आपण चाललो आहोत घोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी, एका कॉम्प्लेक्सचा कार्यक्रम आहे। काल पण तुम्ही बघितलं, आम्ही होम मिनिस्टर आणि काही डान्सेसचा वगैरे कार्यक्रम केला होता त्या ठिकाणी, आणि आता आज आहे फक्त काही हौशी लोक त्यांचे सिंगिंग करणार आहेत, कराओके ट्रॅक सिंगिंग, आणि एक लेडीज सिंगर आहेत स्मिता जोशी म्हणून, त्या कल्याण वेस्टलाच राहतात, तर त्यांना पिकअप करून आम्ही पुढे जाणार आहोत। आणि त्या ठिकाणी देखील आपण कराओके ट्रॅक, भक्तिगीतं, रोमॅटिक सॉंग्स वगैरे असं काही ना काही मिक्सअप प्रोग्राम असू शकतो, अजून मला अंदाज नाही तिकडे गेलं तिकडे। आणि मित्रांनो, शेवटपर्यंत राहा तुम्ही, आज देखील अशीच धमाल येणार आहे आमच्या कार्यक्रमामध्ये। तर चला आपण निघूया। आताच आम्ही पिकअप केलं आहे आमच्या या स्मिता जोशी मॅडम, आजच्या ज्या सिंगर आहेत, दाखव बघू, हाय करा जरा, हाय मोठ्याने हाय बोला, हॅलो हाय। ओके, बऱ्याच दिवसांनी आमच्याबरोबर आज शो करत आहेत, आणि खरं तर आम्ही स्ट्रगलिंग पिरियडमध्ये एकत्र होतो। काय कुठला तो बॅनर होता? आम्ही कोकणी मालवणी, त्या बॅनरवर असून जवळ तो झाले ना 15 वर्ष, ना 15 वर्ष झाली असतील, आणि आता त्या मराठी बाणामध्ये पण सिंगिंग करतात। तर आम्ही चाललो आहोत, तर शेवटपर्यंत आमच्याबरोबर राहा आणि एन्जॉय करा आजचा व्लॉग। सो फ्रेंड्स, फायनली आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, ठाणे घोडबंदर रोड आणि सोसायटीमध्ये पोहोचलेलो आहोत। तर या ठिकाणी गाडी पार्क करतोय, तर आम्ही या ठिकाणी निघत आहोत, तुम्हाला आतला गणपती वगैरे दाखवतो। गणपती बाप्पा मोरिया। मेकअप का केला जातो? मी मेकअप फक्त आणि फक्त कार्यक्रमाच्या दिवशी करतो, इतर दिवशी मी फिरायला जायचं असतं तरी मेकअप करत नाही। आर्टिस्ट म्हटलं होती मेकअप करून स्टेजवरती जायचं असतं, हा आमचा पहिला नियम असतो। बरं, मग आज तुम्ही काय करणार आहात? आजचा स्पेशल काय आहे? आज कराओके ट्रॅक सिंगिंग, आज कराओके ट्रॅक सिंगिंग आहे, अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, जगदीश पाटील आमचे मित्र या ठिकाणी येणार आहेत आणि धमाल कार्यक्रम होणार आहे। YouTube मध्ये टाकतो। हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। ब्लॉग बनले हमारा। हां हेलो, हाय
पंढरपुरी आहे माझा माय बाप ओ माझा माय बाप ये यो विठले माझे माऊली ये यो विठले माझे माऊली सगळ्यांना उतारी आराधना ते अंबे करणा विठारी वाडी वाडी हार्दिक स्वागत। विजय गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आजच्या या चौथ्या दिवशी आपल्या मनोरंजनासाठी अतिशय आकर्षक अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम तर आपल्याच विभागातील काही सिंगिंग करणारे कलाकार आहेत त्यांना देखील संधी या ठिकाणी मिळणार आहे। जवळजवळ 10-12 कलाकार आहेत आणि ते या ठिकाणी सिंगिंग करणार आहेत आणि अधूनमधून आमचा भावगीते भक्तिगीते आणि थोडासा रोमॅन्टिक गाण्याचा असा प्रवास चालू राहणार आहे आणि हा प्रवास देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। आणि त्यानंतर 10वी 12वीच्या सर्व उत्तीर्ण मुलांचे सत्कार करण्यात येणार आहेत आणि त्याचप्रमाणे प्राईज डिस्ट्रीब्युशन देखील आहे। आणि तसेच आज सत्यनारायणाची महापूजा होती आणि त्यानिमित्ताने आपल्याला या ठिकाणी महाप्रसादाचा देखील लाभ होणार आहे। तर आम्ही सर्व कलाकार आपल्या मनोरंजनासाठी उपस्थित आहोत। मी अँकर निवेदक गायक गणेश कुडकर आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये। या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये आज सन्माननीय गायिका स्मिता जोशी या देखील आलेल्या आहेत। मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे। मित्रांनो, मराठी बाणा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला असा हा वाद्यवृंद अप्पू फंडे साहेबांचा, त्या वाद्यवृंदामध्ये प्रमुख गायकीची भूमिका या करत असतात। तर मित्रांनो, गणपती आहेत, गणेशोत्सव आहे, तर कार्यक्रमाची सुरुवात देखील श्री गणेशाच्या नावाने करतो आहोत। खरं तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही श्री गणेशाच्या नावाने केली जाते। तर आज हक्काचा दिवस गणपतीचा आहे आणि गणपतीच्या गाण्याने सुरुवात करताना एवढंच मला असं वाटतं, आपण प्रथम पूजावा गणपती, आपण प्रथम पूजावा गणपती, शेषाच्या हाती धरणीची गती, संत ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती, संत ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती, धन्य धन्य ती महाराष्ट्राची संस्कृती, धन्य धन्य ती महाराष्ट्राची संस्कृती। एकदा जोरदार माझ्यावर बोलायचे, गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आणि गणपती बाप्पा आपल्याकडे आलेले आहेत तर आपण त्यांचं स्वागत आरत्या करून किंवा उपास करून किंवा बऱ्याचशा गोष्टी करून करतो, परंतु या गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्या कॉम्प्लेक्समधली सर्व माणसं आनंदात राहो, सुखी राहो, आपणही सुखी राहो, त्यांनी सर्वांनी मी सांगतो तसं करायचं आहे। ओके, दोन्ही हात वरती करायचे आहेत हा आणि टाळ्या वाजवायच्या आहेत, 1 2 1 2 1। क्या बात आहे, क्या बात आहे। ओके ओके, तिथं सगळ्यांनी हात जोडायचे आहेत, हात जोडायचे आहेत, सगळ्यांचे हात जोडलेले दिसत आहेत का मला? गणपती बाप्पा पण बघताय का? जे हात जोडणार नाही त्यांची प्रार्थना, त्या बघा त्या हिरव्या साडीवाल्या मावशी, त्यांना ऐकायला येत नाही वाटतं बिचारे, नाही जाऊ देत नसेल ऐकायला। हां, हात जोडायचे आहेत, हां, काय कुठल्या वेगळ्या दुनियेत आहात का? बरं, आलात या दुनियेत, बरं झालं। ओके, हात जोडायचे आहेत आणि ही प्रार्थना बोलायची आहे मोठ्याने।
धन्यवाद मित्रांनो, आणि एकदा जोर द्या आपल्या त्या सैनिकांसाठी, आणि हे गाणं त्या सैनिकांना डेडिकेट होतं, आणि आमच्या स्मिता मॅडमसाठी जोरदार गाणं झालं पाहिजे, जे गाणं त्यांनी एवढं सुंदर गायलंय. श्रीफळ तसेच गणेश मूर्ती आणि शॉल देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यानंतर सन्माननीय विलास साठे साहेब, महामंत्री भारतीय जनता पार्टी ठाणे, यांचं देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मित्रांनो, गणेशोत्सवाचे दिवस आहेत आणि कलाकारांसाठी खूप बिझी शेड्यूल असतो, आणि आपल्या या बिझी शेड्यूलमध्ये अनेक कार्यक्रमामधून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्राचे लाडके गायक सन्माननीय जगदीश पाटील साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. जोरदार गाणं, कम ऑन. महाराष्ट्राचे लाडके गायक जगदीश पाटील साहेब, नक्कीच या ठिकाणी मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. सन्माननीय जगदीश पाटील साहेब एक सुंदरसं गाणं गाऊन मंत्रमुग्ध करतील अशी अपेक्षा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या लाडक्या ताईला ते गीत गायलं, ते गीत गाताना असं वाटलंय की लता दीदी आपल्याला सोडून गेलेल्या नाहीत, त्या लता दीदी आपल्या समोर आहेत. त्या लता दीदींच्या आवाजासाठी जोरदार त्या वाजवायचे आहेत. आणि आमचे मित्र नेहमीच समाजसेवा करत असतात राम ठाकूर, तसेच तुम्ही सर्वजण, तुम्हा सर्वांची एकता अखंडता कायम टिकून राहो या विजय गार्डनच्या सर्व बंधू भगिनींची एकता कायम टिकून राहो हीच गणरायाच्या मी प्रार्थना करतोय. यानंतर मी विनंती करेन आजचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी राम ठाकूर साहेब दोन शब्द आपल्याला मार्गदर्शनपर शुभेच्छापर बोलतील. जोरदार गाळा, नमस्कार. बोला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती गौरी माता की. मी राम ठाकूर, मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आज तुमच्या या विजय गार्डनमध्ये आज गणपती बाप्पांना आणून म्हणजे आणताय तर 20 वर्ष पूर्ण झालेत बरोबर. यावेळेस म्हणजे आता बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये फिरतोय, तर खरोखर गणपती बाप्पांचं आगमन खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहामध्ये सगळ्यांनी सण हा साजरा केलेला आहे. आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या आणि गौरी पूजेच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आपल्याला मी एक सांगू इच्छितो की आपला हे गणपती आणण्यासाठी आपल्या विजय गार्डनच्या सर्व आपल्या कमिटी असेल, आपले सर्व सभासद असतील, आपले कमिटीवर जे अध्यक्ष उपाध्यक्ष जे सगळे आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. कारण मी बरेच 2-3 वेळा बघितलं की जेव्हा गणपतीच्या साठी जे आपले विषय तुमचे व्हायचे सगळीकडे तर खूप गर्दी असायची तुमची, तर खरोखर आणि हा एकोपा हा शेवटपर्यंत टिकला पाहिजे. आणि हे मी गणपती बाप्पांना एक आग्रहाची विनंती करतो की आपल्याकडे सगळ्यांना सुख समृद्धी आणि आनंदाचं सगळ्यांना देवांनी एक
आशीर्वाद द्यावा, बस एवढे दोन शब्द बोलून मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो फ्रेंड्स, आजचा कार्यक्रम संपलेला आहे. खरं तर घोडबंदरमध्ये एका सोसायटीचा हा गणपतीचा कार्यक्रम होता आणि सलग 3 दिवस आम्ही कार्यक्रम करत होतो, 20, 21 आणि 22 तारखेपर्यंत. तर आज 22 तारखेचा शेवटचा कार्यक्रम संपलेला आहे. आमचं कराओके ट्रॅक सिंगिंग आणि थोडंसं अँकरिंग होतं आणि या ठिकाणी आमचं जेवण वगैरे झालं आहे. सगळं सामान आम्ही भरलं आहे, साऊंडचं पण सामान होतं आमचं. तर सामान आम्ही सगळं भरलेलं आहे आणि आता इथून निघत आहोत कल्याणला. खरं तर ठाण्याला आहोत आम्ही आता कल्याणला. रात्रीचे साधारणतः 12:15 जाईपर्यंत साधारणतः जवळजवळ 1, 1.5, 2 वाजतील असं वाटतंय. तर मित्रांनो, असेच रहा. आमचा चॅनल लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला देखील अँकर, सिंगर किंवा साऊंड लागत असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं इव्हेंट मॅनेजमेंट लागत असेल तर कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता आणि आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, तात्पुरता तुमचा निरोप घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.